करिश्मा, टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. महागाव शहरातील हायमॉस्ट लाईट बनले शोभेची वस्तू. नगरपंचायतीच्या निष्क्रियतेचा कळस दिसतो चौका चौकात. महागाव शहरातील जुन्या व नवीन बसस्थानक चौकातील हायमॉस्ट लाईट हे मागील 2 ते 3 महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. यातून नगरपंचायतीच्या निष्क्रिय कार्याचा कळस दिसून येत आहे. महागाव नगरपंचायत नव्यानेच उदयास आली. हायवेवर असलेली नगरपंचायत मिनमिन त्या लाईटांनी खेड्यापाड्या समान दिसणाऱ्या शहरास नगराचे रूप प्राप्त होऊन गेली. या हेतूने मागील 2 वर्षांपूर्वी आमदार राजेंद्र नजरधणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून 11 लाख रुपये किमतीचे 2 हायमॉस्ट लाईट बसवले होते. हे लाईट मागील 2 ते 3 महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांत व व्यापारी वर्गात नाराजी सूर निर्माण होत असून त्वरित चौकातील लाईट चालू करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव, यवतमाळ. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.